नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सर्वसाधारणपणे सर्वच कुटुंबामध्ये दररोज अगदी न चुकता नियमितपणे आपले आराध्य कुलदैवत कुलदेवी यांचे पूजन केले जाते काही ठिकाणी त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने घरातील देवतांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी कौटुंबिक परंपरा मान्यता यानुसार पूजा केली जाते मित्रांनो भगवंतांचे नामस्मरण पूजन अत्यंत शुभ मानले गेले आहे मानसिक शांतता प्रसन्नता लाभण्यासाठी देवतांचे पूजन नामस्मरण उपयुक्त असल्याचे सांगितले जाते आराध्य देवता कुलदैवत यांच्या पूजनामुळे कौटुंबिक सुख समृद्धी वाढीस देवतांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात मित्रांनो प्रत्येक माणसाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे हल्लीच्या संघर्षमय आणि तणावपूर्ण जीवनात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी आपणाला जास्त वेळ मिळत नाही तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करणे आवश्यक आहे यथाशक्ती यथा ज्ञानाने व मिळतील त्या उपचारांनी मनोभावे देवपूजा केली तर मनाला शांती मिळते घरातील वातावरण पवित्र व वा प्रसन्न होते आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या घरात देवघर असते घरात पूजा प्रार्थनाही केली जात पण तरीही कळत नकळत होणाऱ्या काही चुकांमुळे आपल्याला कधीकधी त्या पूजेचे इच्छित फळ प्राप्त होत नाही किंवा इच्छित लाभ मिळत नाहीत म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आपल्या घरातील देवांची दैनंदिन पंचोपचारी पूजा कशी करावी याविषयी माहिती देणार आहोत मित्रांनो घरात देवघर असेल तर सकाळ संध्याकाळ पूजा व्हायलाच हवी स्नान करून उत्साहाने आनंदाने देवपूजा करावी पूजेला बसताना कायम धुतलेले वस्त्र घालावे पूजा करते वेळ आसनावरती बसावे जमिनीवर बसू नये तसेच आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये एकाग्र मनाने आणि शांतपणे देवपूजा करावी सर्वप्रथम स्वतःच्या कपाळी गंध लावावे स्त्रियांनी हळदी कुंकू लावावे नंतर हातात अक्षता घेऊन देवांना आवाहन करावे आणि आजच्या दिवसाचा संकल्प करावा मित्रांनो देवघरातल्या मूर्तींचा आकार फार मोठा असू नये देवारात एकाच देवतेच्या दोन दोन तीन तीन मूर्ती असू नयेत फोटोसुद्धा डबल असू नयेत घरातील देवारांमध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये दे देवारा हा शक्यतो पूर्व भिंतीला असावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल देवारा नियमितपणे ये स्वच्छ करावा देव हे वस्त्रावर असावेत तसेच आपल्या घरातील देवाऱ्यात कुलदेवतेची मूर्ती किंवा प्रतिमा असायलाच हवी मित्रांनो देवी देवतांना तिलक करण्याअगोदर नेहमी लक्षात ठेवावे की त्यांना अनामिका बोटानेच तिलक करावे बाकी कुठल्याही बोटाने तिलक करू नये मित्रांनो बहुतेक कुटुंबाच्या देवघरात देवाचे पंचायतन असते पंचायतन म्हणजे पाच देवांचा एके ठिकाणी केलेला संच शंकर विष्णू सूर्य गणपती आणि देवी हे ते पाच देव असतात त्यापैकी आपली मुख्य देवता मध्यभागी आणि बाकीचे चार देव त्याच्या भोवती मांडून त्यांची पूजा करावी देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी आपल्या डाव्या बाजूला समयी व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे मित्रांनो देवाच्या रोजच्या पंचोपचारी पूजेत क्रमाने गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या उपचारांनी देवाची देवपूजा करावी आणि शेवटी आपल्या कुळाचाराप्रमाणे त्या त्या वाराची आरती करावी हे सगळं झाल्यावर देवाची क्षमायाचना करावी पूजा करताना आपल्या हातून जर काही कळत न कळत चुका झाल्या असतील त्याबद्दल देवाकडे माफी मागावी देवाला साष्टांग नमस्कार घालावा आणि दिवसभर मनात चांगले विचार ईश्वराचे चिंतन करत मन प्रसन्न ठेवून आनंदी राहावे मित्रांनो पूजेनंतर जप करावा पोथी वाचावी गीतेचा अध्याय गुरुचरित यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा पोथी यांचे वाचन करावे जेवढे शक्य असेल तेवढे करावे अधिकस्य फलम असे म्हटलेच आहे अशा प्रकारे जप पोथी वाचन देवदर्शन व्रत पूजा स्तोत्र प्रार्थना हे सर्व उपासनेचेच प्रकार आहेत त्यांच्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण होतात मित्रांनो दिवसभरात केलेल्या देवतांच्या पूजन नामस्मरणामुळे शुभफळ प्राप्त होते त्यामुळे आपण समाधानाची अनुभूती घेऊ शकता सकाळी देवतांचे यथाशक्ती यथासंभव पूजन आणि तिने सांदेला देवासमोर दिवा लावणे धूप घालणे असा पिढ्यांपिढ्यांचा नित्यनेम सुरू राहतो मित्रांनो नित्य देवपूजा केल्याने मनशांती लाभते घरामध्ये प्रसन्नता येते वातावरण पवित्र बनते कुटुंब सुखी होते व आपल्या सर्व सदिच्छा पूर्ण होतात मित्रांनो देवपूजा करताना घंटा वाजवावी घरभर घंटेचा आवाज निनादू द्यावा घंटेच्या आवाजामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घंटानाद केल्याने एक प्रकारची सकारात्मकता चैतन्य उत्साह संचारतो अशी मान्यता आहे मित्रांनो देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी फुले वाहताना कायम देठाकडची बाजू देवाकडे करावी वास घेतलेले किंवा कोमेजलेले फूल देवाला अर्पण करू नये मित्रांनो देवपूजा ही काया वाचा मनानेसुद्धा करता येते जरुरी नाही की बाजारातून महागडी फुले आणून सजावट केलीच पाहिजे किंवा रोज सकाळ संध्याकाळ तुपाचाच दिवा लावला पाहिजे असे नाही आहे तर सर्वांनी आपल्या ऐपतीप्रमाणे शक्य असेल तेवढे करावे हे करताना मनात फक्त शुद्ध भावना असावी बाजारातल्या महागड्या फुलांऐवजी तुम्ही कुंडीतले एक तुळशीचे पान जरी वाहिले तरी ते देखील देवाला प्रिय आहे मित्रांनो शक्यतो अगरबत्ती न लावता धूप लावावा कारण आजकाल बाजारात मिळणारी उदबत्ती ही केमिकल घालून बनवलेली असते ज्यामुळे कित्येक लोकांना श्वसन विकार झाले आहेत देवपूजेमुळे शारीरिक मानसिक आणि आचरणातील दोष नष्ट होतात तसेच आत्मिक बळ वाढते मित्रांनो ईश्वर हा फक्त भक्ताच्या भक्तीचा भूकेलेला आहे म्हणूनच एकाग्र चित्ताने आणि मनोभावे देवपूजा करावी मित्रांनो अशा रीतीने तुम्ही साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने रोजची देवपूजा करू शकता मित्रांनो प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता असते कुलदैवत किंवा कुलदेवतेची टाक रूपातच पूजा का करतात देवघरातील टाकांची संख्या किती असावी देवघरातील टाकांची काळजी कशी घ्यावी देवी देवतांचे टाक याबद्दल संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे जर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील अवश्य बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर मित्रपरिवाराबरोबर अवश्य शेअर करा धन्यवाद मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू